वेलकम बॅक टू अर चॅनल. सो आज आहे संडे आणि जसं तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये कळलं की आम्ही कार घेतलेली आहे आणि जसं सांगितलं की काय म्हणते ड्रायव्हिंग शिकणार आहे. सो झाले 2-3 दिवस प्रॅक्टिस वगैरे भरपूर अशी झालेली आहे. आता चला मित्रांनो, सो आज आता मी फर्स्ट टाइम मला घेऊन चालले बाहेर. मला आता एवढे दिवस खूप भीती वाटत होती. बस आज फायनली हिम्मत केली आणि आता जाते आम्ही. चलो फर्स्ट डे आहे आज. काल हे आम्ही नाव लिहून घेतलं जशी श्रींची इच्छा. शिवाजी महाराज नाही आणलं. शिवाजी महाराजांना पण ठेवायचं आहे. आता शिवाजी महाराज लावतात. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली महाराजांची स्थापना झालेली आहे गाडीमध्ये. कसं काय आम्ही आज गेलो होतो सकाळी सकाळी उठल्याबरोबर घेऊन गेले मला. सो छान चालवली गाडी. कसं वाटलं एक्सपिरियन्स तुला आता गाडी शिकतो? मी गाडी चालवू शकतो गावाकडे चालवलं होतं त्याच्यामुळे मला असं काही अडचण गेली नाही. पण मला जास्त भीती वाटायची. पण आज ते मी स्वतः बसल्यानंतर मला पण ते कॉन्फिडन्स आला की चांगल्या प्रकारे चालवू शकतो बा. त्यानंतर आम्ही आपल्या गाडीवर लिहिलेलं आहे जशी श्रींची इच्छा. दिसत असेल तुम्हाला श्रींची इच्छा. त्यानंतर तो टॅगलाईन आहे आमचा, मोटिवेशन देते श्रींची इच्छा. त्यानंतर 2 दिवसात मी गाडी शिकून गेलो. माझं गाडी शिकण्याच्या मागे हे होतं की मी गाडी शिकेन तर माझ्याच गाडीवर शिकेन. त्याच्यामुळे आजपर्यंत लाईफ मध्ये कधीच कोणाच्या कारला हात लावला नाही मी. माझं एक ठरलं होतं की नाही मी दुसऱ्याची गाडीवर गाडी शिकणार नाही किंवा दुसऱ्याची गाडी मागणारही नाही, म्हणजे गाडी शिकायसाठी वगैरे अशा गोष्टी करणार नाही. आता मी फायनली आपली गाडी घेतली, आता आपली गाडी शिकलो. आता आपण नवीन बिगनर साठी काय सांगशील तू गाडी शिकणार? नाही, माणूस कॉन्फिडंट पाहिजे, बाकी काही नाही. गाडी तर आपण चालवू शकतो. आपण कॉन्फिडन्स असला पाहिजे नसते. बाईक चालवतो तशी गाडी असते नाही, थोडस एरिया मोठा असतो. त्याचे क्लच हातात असतात, त्याचे क्लच पायात असतात, बाकी काय नाही. कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो या सगळ्या गोष्टींमध्ये. तो कॉन्फिडन्स असला की गाडी आपण लवकर चालवू शकतो. चला भेटूया. डोक्यामध्ये झालेलं आहे भरपूर असं डँड्रफ. छोट्याशा डोक्यामध्ये खूप डँड्रफ झालेला आहे. सो आता याच्यावर घरगुती उपाय तुम्हाला एक सांगते. लेमन
कधी पण डँड्रफ वगैरे झालं मध्ये होतात भरपूर जणांना हा प्रॉब्लेम डँड्रफचं. सो लेमन हा घरगुती छान असा उपाय आहे की लेमन लावून घ्यायचं. और मध्ये ऑप्शन आहे आपण दहीसुद्धा यूज करू शकतो, दहीसुद्धा लावू शकतो. तर आता माझ्याकडे आहे लेमन, सो मी आता इथे लेमनचं यूज करत आहे डँड्रफसाठी. तुम्हीसुद्धा जर कधी तुम्हाला असं गरज पडली तर नक्की यूज करा लेमन तुमच्या कामात येईल. त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला शेअर करतो तुमच्याशी इन्फॉर्मेशन. छान असं डोक्यामध्ये लावून घेऊया लेमन. कार्यक्रमाला आलो तुम्ही बघितलं आमचे सबस्क्रायबर आहेत दोघेही भरपूर इथं सबस्क्रायबर सुद्धा आम्हाला मिळाले या प्रोग्राममध्ये. आम्ही स्वतःहून ते बोलले ते खूप छान वाटलं. आणि ह्या वहिनी ब्लॉगमध्ये बघितलं सगळ्यांना. चला आता आपण जाऊया तिकडे भेटूया नवरदेव नवरीसोबतही भेटूया. ते बोलतील नवरदेव नवरी आता व्हायचे आहेत पण आमच्यासाठी बोलताना. चला भेटूया. काय करा ना नवरीची आली आई काय करत आहे एक ना चुकली पाहिजे. आहेत बघा ह्या नाही सगळ्यात चांगली काय करा गुजरात लागले आहेत हे मंडळी त्या अमितच्या बहिणी आहेत दोघी जणी. काय करून टाक भाजी तिकडे राहिली हे आमच्या आमच्या घरची सगळी मंडळी आहे ही आता आलेली आहे इथं. सो आम्ही जसं दाखवलं प्रोग्राममध्ये आलो सो आमचे सबस्क्रायबरसुद्धा मिळाले फॉलोअर. आणि हा सोमा बोलला आणि ओळखला सुद्धा आम्हाला. आणि योग्य योग्य म्हणजे आणि आम्हाला नेहमी भेटणारे लोक हे फ्रेंडलीच असतात म्हणून तुम्ही फ्रेंडली राहा ह्या शुभेच्छा करा. तुम्ही आपल्या लग्नाच्या म्हणजे आज पाहतो समजतो आपल्याला तर इतर लोकांनाही सांगू शकतो आपल्यासारखे जे नवरा बायको फ्रेंडली असतात ते सगळ्यांना सांगू शकतात आजच्या काळाची गरज आहे ती. तुम्ही आमच्यासारखे असं खडेत राहा बरोबर आहे. आता घरी मस्ताचं डे फुल बिझी केलं. तुम्ही सकाळपासून आज व्लॉग बघत आहे आमचं कसं काय सकाळपासून आज स्टार्टअप झालेलं आहे. जसं मॉर्निंगला आधी ड्रायव्हिंगसाठी गेलेलो त्यानंतर घरी आलो मग घरचे काम वगैरे सगळे आवरले जेवण वगैरे त्यानंतर प्रोग्राम डायरेक्ट तुम्हाला दाखवला आम्ही बिकॉज ना म्हणजे सुरुवात करायला अजिबात वेळ मिळाली नाही खूप घाई झाली. सो रेडी झालो आणि फटाफट प्रोग्राम होतं एंगेजमेंट सो तिथलंसुद्धा दाखवलं तुम्हाला मस्त. एंगेजमेंटची होती ती रिलेटिव्सची होती आमच्या दीक्षा
दीक्षा आणि अमितचं ह्या दोघांची होती. सो दोघांना सुद्धा खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. आणि तिथे आपल्याला दाखवलं आपले सबस्क्रायबर्ससुद्धा मिळाले, तर खूप मस्त वाटलं त्यांना भेटून. छान झालं सगळं प्रोग्राम वगैरे. आणि आजचा फुल डे बिझी, आणि आता पुन्हा भरपूर काम आहे घरी आल्यानंतरसुद्धा. काय म्हणते, क्रिसमसचं हॉलिडे आहे, सो उद्या गावाला जायचं प्लॅन आहे. आता बघू काय होतं. इथे सुद्धा पॅकिंग वगैरे आणखी करायचीच आहे, काहीच नाही. उद्या सकाळी जायचं एकदम मॉर्निंगला. सो ते सगळं आहे आता. चला फटाफट आवडते. आणि काय म्हणते, ब्लॉगसुद्धा एडिट करायचे आहे. सो तेसुद्धा आहे, भरपूर काम पडलेलं आहे. सो बाय, टेक केअर. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असेच आमचे ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करा.